नमस्कार, चला आज आपण नवीन रेसिपी बनवणार आहोत. तर ती आहे मेथी मटार मलई. मेथी मटार मलईसाठी आपण काय काय घेतलेलं आहे बघा. साहित्य, मेथी घेतलेली आहे मी, थोडीशी धुवून स्वच्छ घेतलेली आहे. दोन कांदे उभे कापून घेतलेले आहेत. इकडे थोडे मटार ओले घेतलेले आहेत. हिरवे मटार घेतलेले आहेत. काजू घेतलेले आहेत. बटर आहे. फ्रेश क्रीम घेतलेली आहे. धणा पावडर, हळद पावडर, लाल तिखट, गरम मसाला आहे. थोडेसे लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. थोडंसं आलं घेतलेलं आहे. तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. मीठ घेतलेलं आहे. चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे बघा, गॅस पेटून घेतलेला आहे. त्याच्यावरती मी पॅन ठेवलाय. आता पॅन आपला तापलेला आहे. त्यात मी आता हे तापलेले कांदे टाकते. त्यातच 4 ते 5 आपण काजू टाकून घेतलेले आहे. लसूण टाकलाय. हिरवी मिरची टाकून आहे. आणि आता कांदा पण टाकून घेतलेला आहे. आता हे आपण थोडस परतून घेतलं की त्याच्यात आता पाणी टाकून देऊया. आता आपल्याला 10 मिनिटांसाठी हे बॉईल करून घ्यायचं आहे. जे कांद्याचा उग्रवास निघून जातो त्यासाठी मी झाकण ठेवते. आता गॅसच्या कमी फ्लेमवरच वाफून घ्यायचं आहे. आता त्यावरती मी झाकण ठेवून देते. कांदा वाफत आहे तोपर्यंत आपण इकडे भाजी कापून घेऊया. बारीक भाजी कापून घ्यायची. हे बघा, मी भाजी पण कापून घेतलेली आहे. बघूया आपला कांदा झाला का. बघा आता आपला कांदा पण ट्रान्सफर झालेला आहे. आपण बंद करून घेते. आता हे थंड झालं की आपण वाटून घेणार आहोत. चला आता आपला कांदा पण थंड झालेला आहे. आता मी तो वाटून घेते. हे बघा, आपला मसाला पण तयार झालेला आहे. असं मी बारीक करून घेतलेलं आहे. एकदम 1 मोठा चमचा आपण बटर घेतलेला आहे. आपल्याला इथं भाजी परतून घ्यायची आहे. त्यामध्ये आता आपण वाटाणे टाकून घेणार आहे. त्यात आपण छान प्रकारे थोडस फ्राय करून घ्यायचं. 2-3 मिनिटं आपण याला चांगलं परतून घ्यायचं आहे. आता आपली भाजी वाटाणा परतून झालेला आहे. तो मी काढून घेते आता पावडरमध्ये. बघा आता मी इकडे कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये मी 1 मोठा चमच बटर टाकून घेतलेला आहे. आता आपण हा जो वाटलेला मसाला आहे ना, हा टाकणार आहोत. त्याच्यात 10-1 मिनिटं आपण आता हा मसाला परतून घेऊया. गॅसची कमी फ्लेम ठेवायची आहे. छानपैकी हे परततच राहायचं. आणि 5 ते 7 मिनिटं आपण हा मसाला परतून घ्यायचा आहे. 1 चम्मच आपण धणा पावडर टाकून घेत आहोत. आपला मसाला हा तयार झालेला आहे परतून. गरम मसाला पण 1 चम्मच टाकत आहे. 1/2 चम्मच लाल तिखट, हळद टाकत आहे. सर्व मिक्स करून घ्यायचं. छान परतून घ्यायचं हे मसाले सर्व. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. आता मी त्यात पाणी टाकत आहे. तुम्हाला हवं तसं तुम्ही पाणी टाकू शकता. मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आता आपण यानंतर आपल्याला क्रीम टाकायची आहे. तर मी 2 टेबलस्पून
क्रीम टाकणार आहे यात छान प्रकारे असं हलवून घ्यायचे आता आपली ही जी ग्रेव्ही आहे त्याला बघा चांगली उकळी आलेली आहे आता त्यामध्ये मी ही भाजी टाकून घेणार आहे त्याला चांगली उकळी येऊन द्यायची हे बघा आता आपली ही भाजी तयार झालेली आहे मी गॅस बंद करून घेते आता मी बघा आता भाजी मी बाउल मध्ये काढून घेत आहे इकडे आता भाजी आपण बाउल मध्ये काढून ठेवलेली आहे मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये मी तडक्यासाठी आता तेल टाकून घेते गॅसची फ्लेम ही कमी ठेवायची आहे आता मी तेलामध्ये काजू टाकून घेते काजू हे गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतून घ्यायचे आहे आता याच्यामध्ये मी लाल तिखट टाकून घेते आणि हे लगेच आता आपल्याला गरम गरमच आपल्याला त्या भाजीवरती तडका द्यायचा आहे अशा पद्धतीने आपण मेथी मटार मलई ही रेसिपी बनवलेली आहे आपण बघू शकता रेसिपी कशी वाटली नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय